राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेमध्ये स्थानिक राष्ट्रवादीकडनं आघाडीमध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळे नाराज होऊन काँग्रेसचे शहर अध्यक्ष तसेच विविध पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय. या प्रवेशानं काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवाराला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना कोपरगाव मतदारसंघामध्ये पळवापळवीचं राजकारण सध्या सुरू आहे. पक्ष बदलणारे यांची संख्या देखील वाढली आहे. ऐन मतदानाच्या काळात महाआघाडीमध्ये सामील असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय, त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवाराला मोठा धक्का मानला जातोय. काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनील साळुंके, उपाध्यक्ष अमजद शेख, कार्याध्यक्ष कैलास सोमासे, सरचिटणीस लक्ष्मण फुलकर, राहुल शिरसाट, भाऊसाहेब पगारे, सागर बराते, दत्ता भागिले, अजहर शेख, सौरभ शिंदे यांच्याबरोबर धर्मवीर शंभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय आंग्रे यांच्या समर्थकांनी प्रवेश केला आहे. त्याबरोबर सागर आहेर यांच्या समर्थकांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिन कोल्हे, युवा नेते सुमित कोल्हे, विजय आडाव, हाजी अल्ताफ कुरेशी, सलीम अतार, स्वप्नील निखाडे, विनोद राक्षे, सुनील देवकर, दिलीप दारुणकर यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केलाय. कोपरगाव विधानसभा 2019 तर प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोपरगावला प्रचार सभेसाठी आले असताना तर त्या सभेवर राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्ष त्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी ते आम्ही ज्या दिवशी ते साहेब आल्यानंतर ते इथं वरती जाण्याचा प्रयत्न केला तर ते आम्हाला तिथं आढळण्यात आलं. तर त्यांनी सांगितलं तुमच्याकडे पास आहे का, तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा पास नव्हता आणि आम्ही त्यांच्या सीएला फोन करून सांगितलं होतं आदल्या दिवशी साहेब आमचे तुम्ही पास काढून ठेवा आमच्या पदाधिकारीसाठी. तर त्यांनी आम्हाला विचारणा केली, त्यांनी सांगितलं पदाधिकारी आमचे फक्त 30 जणांसाठीचं पास आहे, 30 जणांसाठी पास. त्यांनी सांगितलं ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक, तर त्यांना म्हणलं आम्ही काही पदाधिकारी नाही का, आम्ही राष्ट्रीय पक्षाचे तुमच्या आघाडीचे पदाधिकारी, आम्हाला आमच्यासाठी पास का नाही विचारणा केली. तर त्यांनी सांगितलं 30 जणांसाठीचे. ही नाराजगी व्यक्त म्हणून आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी विचार केला व आम्हाला तिथं मान नाही, तर मग तिथं जायचं कशाला, एकाला एक भाव आणि दुसऱ्याला दुसरा भाव. आम्हाला ती सगळी नाराजगी झाल्यामुळं आम्ही सर्वांनी जाहीर प्रवेश BJP केला. आज या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील कोपरगाव शहरातील सर्व बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पदाचे राजीनामे देऊन भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि त्यांनी माननीय आमदार ताईंना प्रचंड मताने निवडून आणण्याचा विडा त्या ठिकाणी उचललेला आहे. आज ही सगळे ज्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला बहुतांशी लोकांनी त्या सगळ्यांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षामध्ये आमदार ताईंनी जे लोक हिताची कामं केले त्या संदर्भामध्ये त्यांनी आज आमदार ताईंच्या बरोबर काम करण्यासाठी आमदार ताईंच्या खांद्याला खांदा त्याचबरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करण्याच्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं आहे की आमदार ताईंना हा जो लीड आहे नुसतं कोपरगाव शहर नाही तर ग्रामीण भागामध्ये जे काही काँग्रेसचे जिथं जिथं कार्यकर्ते असतील जिथं काही त्या ठिकाणी असेल त्या सगळ्या ठिकाणी जाऊन आमदार ताईंना 50,000 पुढे निवडून आणण्याचा चंग त्यांनी त्या बांधलेला आहे. त्याबद्दल प्रवेश केलेल्या त्यांच्या असंख्य कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांचे मी आमदार ताईंच्या तर्फे मनपूर्वक आभार मानतो की असा प्रचंड उत्साह या ठिकाणी निर्माण झालेला आहे. गावगावचे लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये मान्य नरेंद्रभाई मोदी साहेब असतील त्याचबरोबर देवेंद्रभाई असतील किंवा शिवसेनेचे नेते मान्य उद्धव साहेब असतील किंवा RPIचे नेते मान्य रामदास आठवले साहेब असतील RASPचे नेते असतील या सगळ्यांच्या विश्वास ठेवून या महाआघाडीमध्ये महाआघाडीला पाठिंबा त्या ठिकाणी ते देत आहेत. मला वाटतं की हा ऐतिहासिक अशी आज एक महाराष्ट्रामध्ये लाट त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याचंच प्रतीक म्हणून की काय आज काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये राजीनामे देऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्याबद्दल मी आमदार ताईंच्या वतीने त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव.